फ्लॅटच्या कॅन्सलेशननंतर बिल्डर तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न देत नाही आहे आणि तो तुमचे सगळे पैसे कट करून घेतो आहे, असं जर असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत। नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद जाधव, महारेराबद्दलचा एक व्हिडिओ आणि रिअल इस्टेट क्षेत्राबद्दलचा एक व्हिडिओ दर आठवड्याला पाहण्यासाठी माझा चॅनल रिअल इस्टेट टेकला सबस्क्राईब जरूर करा। मित्रांनो, आपण फ्लॅट बुक केल्यानंतर बिल्डरने आपल्याला अलॉटमेंट लेटर देणं मॅन्डेटरी असतं, कंपल्सरी असतं महारेराच्या नियमांप्रमाणे। जे महारेराचं जे अलॉटमेंट लेटर आहे त्याचा फॉर्मॅट महारेराने महारेराच्या वेबसाईटवरती जून ते ऑगस्ट या टाईम पिरियडमध्ये 2 ते 3 वेळा अमेंड करून फायनल जो महारेराचा अलॉटमेंट लेटरचा ड्राफ्ट आहे तो 12 ऑगस्ट 2022 रोजी ऑर्डर नंबर 35 आपल्याला दिलेला आहे। तर महारेराचा जो हा अलॉटमेंट लेटरचा ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कवर होतात, जसे फ्लॅटची माहिती, फ्लॅटचे जे व्हॅल्युएशन आहे, कन्सिडरेशन अमाऊंट आहे त्याची माहिती, पार्किंगबद्दलची माहिती, तसेच कॅन्सलेशनची माहिती, तसेच आपण जे 10%पर्यंतचं जे पेमेंट आहे ते स्टेजेसमध्ये देऊ शकतो का, तसेच आपण जो फ्लॅट घेतला आहे त्याचं पोझिशन कधीपर्यंत होणार याची माहिती दिलेली आहे। आता ही जी महारेरा अलॉटमेंट लेटरचा जो ड्राफ्ट किंवा फॉर्मॅट आहे त्याची माहिती आपण विस्तृतपणे या व्हिडिओमध्ये पाहूयात। महारेरामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रत्येक बिल्डरला मॉडेल अलॉटमेंट लेटरचा ड्राफ्ट जो आहे तो अपलोड करावा लागतो। तो महारेराच्या नियमानुसार महारेराला अपेक्षित असतो आणि महारेराने त्या ड्राफ्टमध्ये मॉडेल अलॉटमेंट लेटरच्या ड्राफ्टमध्ये मॉडिफिकेशन्स करण्याचे अधिकार बिल्डरला दिलेले आहेत। परंतु ते मॉडिफिकेशन्स त्यांना डेविएशन्स जे काय असतील, फरक जे काय असतील ते त्यांना त्या मॉडेल ड्राफ्टसोबत हायलाईट करून दाखवणं गरजेचं असतं। तसेच जर तो जर मॉडेल अलॉटमेंट लेटरचा ड्राफ्ट महारेराच्या नियमाप्रमाणे नसेल तर महारेरा त्या प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन नाकारू शकतं किंवा जे आवश्यक बदल आहेत ते केल्यानंतर त्यांना ते रजिस्ट्रेशन भेटतं। मित्रांनो, आपण जो फ्लॅट बुक केला आहे त्याचे पैसे आपण 10%पेक्षा ज्या वेळेला कमी दिलेले असतात त्यावेळेला आपल्याला डेव्हलपर फक्त रिसिप्ट देतात आणि त्याच्यामध्ये तुमचा फ्लॅट कोणता आहे ते मेन्शन केलेलं असतं। परंतु प्रत्येक बिल्डरने, प्रत्येक रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्टने तुम्हाला अलॉटमेंट लेटर देणं तत्पूर्वी मॅन्डेटरी आहे, जोपर्यंत तुमचा फ्लॅटच्या ॲग्रीमेंट झालेले नाही आहे। मित्रांनो, अलॉटमेंट लेटर जे डॉक्युमेंट आहे ते बिल्डर आणि कस्टमरमधलं एक डॉक्युमेंट आहे, जे बिल्डर कस्टमरला बुकिंगच्या वेळेला बुकिंगचा चेक किंवा पेमेंट घेतल्यानंतर देत असतो। त्याच्यामध्ये जे महारेराने अलॉटमेंट लेटरचा जो ड्राफ्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो अलॉटमेंट ऑफ युनिट। अलॉटमेंट ऑफ युनिटमध्ये जे बिल्डरनी तुम्हाला फ्लॅट अलॉट केला आहे, जे युनिट तुम्ही पसंत केलं आहे, ज्याचे तुम्ही बुकिंग केलेलं आहे, त्या युनिटबद्दलची माहिती पहिल्या पॅराग्राफमध्ये असते, ज्याच्यामध्ये तुमच्या युनिटचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्पेट एरिया, युनिटचा नंबर, त्यानंतर प्रोजेक्टचं लोकेशन कुठे आहे, प्रोजेक्टचं नाव, तसेच तुमच्या बिल्डिंगचं नाव, बेसिक माहिती अलॉटमेंट लेटरच्या पहिल्या पॅराग्राफमध्ये दिलेली असते। तर जो पॉईंट असतो अलॉटमेंट लेटरमध्ये तो असतो अलॉटमेंट ऑफ पार्किंग, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती कवर्ड कार पार्किंग दिलेली आहे किंवा तुम्हाला कोणती ओपन कार पार्किंग अलॉट केलेली आहे। तिसरा पॉईंट आहे तो आहे पार्ट कन्सिडरेशनचा, म्हणजे बुकिंगच्या वेळेला तुम्ही किती पैसे बुकिंग करण्यासाठी त्या फ्लॅटचे भरले आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली असते। त्यानंतर जो पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट असतो तो असतो कन्सिडरेशन अमाऊंट, म्हणजे तो जो फ्लॅट आहे त्याचा जो कार्पेट एरिया आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही किती पैसे बिल्डरला दिलेले आहेत, देणार आहात, कितीला तुमचा हा जो व्यवहार आहे तो ठरलेला आहे, ती अमाऊंट त्या पॅराग्राफमध्ये मेन्शन केलेली असते। पहिले जे तुम्ही 10% जे बिल्डरला देणार आहात, समजा जर 50 लाखाचा फ्लॅट असेल आणि जर 5 लाख रुपये तुम्हाला ॲग्रीमेंटपूर्वी देणं गरजेचं असेल तर ते तुम्ही 2 ते 3 ते 4 टप्प्यांमध्ये सुद्धा देऊ शकता। तर ते टप्पेसुद्धा ह्या अलॉटमेंट लेटरमध्ये बिल्डर मेन्शन करू शकतो। तसेच स्टॅम्प ड्युटी किती टक्के लागणार आणि रजिस्ट्रेशनचे अमाऊंट किती टक्के लागणार हे सुद्धा बिल्डर या अलॉटमेंट लेटरमध्ये मेन्शन करू शकतो। पुढचा पॉईंट आहे डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे या अंतर्गत बिल्डरने तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं सँक्शन लेआउट, तसेच तुमच्या फ्लॅटचा फ्लोअर लेआउट दाखवणं गरजेचं आहे, तसेच तुमचं रेरा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या प्रोजेक्टचं तुम्हाला देणं आवश्यक आहे। तसेच बिल्डर या व्यतिरिक्त जे प्रोजेक्टमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या गोष्टी देणार आहे, जसे क्लब हाऊस, स्विमिंग पूल, तसेच इतर ज्या अमेनिटीज असतात, लाईट, वीज, इलेक्ट्रिसिटी याबाबत, आणि तसेच पजेशनची जी काय डेट तुम्हाला ते देणार आहेत
ती डेट त्या डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये बिल्डर मेन्शन करतात. तसेच यानंतर त्या प्रोजेक्टवरती काही इन्क्रमेंट्स आहेत का, म्हणजे काही लोन्स आहेत का त्या लँड प्रोजेक्ट लँडच्या अगेन्स्ट किंवा त्या प्रोजेक्टमधील काही फ्लॅटच्या अगेन्स्ट बिल्डरने कन्स्ट्रक्शनसाठी घेतलेले का, तर याची माहिती बिल्डरला तिथे डिक्लेअर करणं गरजेचं असतं. पुढची जी महत्त्वाची माहिती या अलॉटमेंट लेटरमध्ये असते ती म्हणजे पजेशनबद्दलची माहिती असते. तुमचा जो फ्लॅट आहे, तुमचे जी बिल्डिंग आहे तिचं काम कधी पूर्ण होणार, तुमची पार्किंग सहित तुम्हाला तुमच्या फ्लॅटचं पजेशन काय डेटला आणि का कोणत्या इयरमध्ये भेटणार हे या पजेशन या पॅराग्राफमध्ये मेन्शन केलेलं असतं. तसेच जे पार्ट पेमेंटच्या ज्या कंडिशन्स ठरलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे जर कस्टमर पेमेंट देण्यासाठी जर लेट होत असेल कस्टमरकडून तर त्याला किती इंटरेस्ट द्यावा लागू शकतो हे सुद्धा ह्या अलॉटमेंट लेटरमध्ये महारेराने डिसाईड करून दिलेल्या मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅन्सलेशनचा मुद्दा. सध्या महारेरामध्ये ज्या कस्टमर्सच्या कंप्लेंट जात आहेत त्या कॅन्सलेशनबद्दलच्या फार जास्त जात आहेत. ज्या वेळेला ॲग्रीमेंट झालेलं नसतं आणि प्रोजेक्ट अगेन्स्ट प्रोजेक्टच्या बुकिंगच्या अगेन्स्ट बिल्डरने फ्लॅट ओनरकडून स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे आणि काही ॲडव्हान्स अमाऊंट दिले आहे, अशा वेळेला ह्या स्टेजला ज्या वेळेला कस्टमरला फ्लॅट कॅन्सल करायचा असतो त्या केसमध्ये काय घडतं हे आपण आता या पुढच्या ज्या अलॉटमेंट लेटरची इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत. या अलॉटमेंट लेटरच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही बिल्डरला कॅन्सलेशनचं लेटर किंवा कॅन्सलेशन रिक्वेस्ट लेटर दिलं त्यानंतर बिल्डरला 45 दिवसाच्या आतमध्ये तुमचे पैसे देणं बंधनकारक असतं. जर तुम्ही हे कॅन्सलेशन अलॉटमेंट लेटरच्या डेटच्या 15 दिवसाच्या आत केलं तर बिल्डर तुमचे 0% पैसे म्हणजे काहीही पैसे कट करू शकत नाही. मित्रांनो, तुम्ही जर हे कॅन्सलेशन लेटर तुमचा फ्लॅट कॅन्सल करायचं ठरल्यानंतर 15 ते 30 दिवसाच्या टाईम पिरियडमध्ये दिलं अलॉटमेंट लेटर डेटच्या तर तुमचे 1% पैसे बिल्डर कट करू शकतो. त्यानंतर ते जर अलॉटमेंट लेटर तुम्ही 31 ते 30 या दिवसांच्या टाईम फ्रेममध्ये दिलं तर बिल्डर तुमचे 1.5% पैसे कट करू शकतो जे पैसे तुम्ही त्याच्याकडे जमा केलेले आहेत त्याच्या. तसेच जर तुम्ही हे अलॉटमेंट लेटर 61 दिवसांच्या नंतर जर बिल्डरला रिक्वेस्ट केली कॅन्सलेशनची तर बिल्डर तुमचे 2% पैसे कट करू शकतो. हे बुकिंग कॅन्सलेशन नंतरचे जे पेमेंट असतं ते बिल्डरला 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला देणं बंधनकारक असतं. जर त्यांनी ते 45 दिवसाच्या आतमध्ये दिले नाही तर त्यांना ते पैसे इंटरेस्ट सहित तुम्हाला रिटर्न द्यावे लागतात, जो इंटरेस्ट SBIचा हायेस्ट मार्जिनल लेंडिंग रेट +2% या व्याजदराने तुम्हाला बिल्डरला पैसे रिटर्न द्यावे लागतात. तसेच महारेरा अलॉटमेंट लेटरमध्ये इथून पुढे त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे ते आहे मॉडेल ॲग्रीमेंट टू सेलचा ड्राफ्ट. म्हणजे ज्या वेळेला आपण बुकिंग करतो ज्या वेळेला आपल्याला बिल्डर अलॉटमेंट लेटर देतो त्याच वेळेला बिल्डरने आपल्याला मॉडेल ॲग्रीमेंटचा ड्राफ्टसुद्धा देणं गरजेचं आहे. अलॉटमेंट लेटरमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपणास बिल्डरला आणि कस्टमरला ॲग्रीमेंट टू सेल जे आहे ते 2 महिन्याच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. जर काही कस्टमर्स असं करण्यास असमर्थ ठरत असतील तर ते त्यांना म्युच्युअली बिल्डरसोबत डिस्कस करणं गरजेचं आहे आणि जर ते त्यांनी तसं केलं नसेल आणि बिल्डर या केसमध्ये तुम्हाला एक नोटीस पाठवू शकतो की तुम्ही तुमचा ॲग्रीमेंट 15 दिवसाच्या आत करून घ्या. त्या पिरियडमध्ये जर तुम्ही बिल्डरला जर रिस्पॉन्स नाही दिला तर बिल्डर तुमचं युनिट कॅन्सल करून तुम्हाला तुमचे पैसे जे महारेराच्या अलॉटमेंट लेटरमध्ये जे परसेंटेज ठरवून दिलेले आहेत जसे की 2% पैसे तुमचे कट करून तुम्हाला उरलेले पैसे रिफंड करू शकतो आणि ते युनिट तुमचं कॅन्सल करू शकतो. बिल्डरला ही सगळी माहिती भरून तुम्हाला दिल्यानंतर अलॉटमेंट लेटर त्याच्यावरती तुमचं साईन घेणं तुमचं कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे, बाइंडिंग आहे. तसेच मित्रांनो, यानंतर या अलॉटमेंट लेटरला ॲनेक्झर ए म्हणजे स्टेज वाईज टाईम शेड्यूल ऑफ कन्स्ट्रक्शन जोडणं बिल्डरला गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये एक्सकवेशन कधी होणार, त्यानंतर प्लिंथ कधी होणार, स्लॅबचं कन्स्ट्रक्शन कधी होणार, ब्रिकवर प्लास्टर प्लम्बिंग, त्यानंतर ज्या कॉमन अमेनिटीज असतात जसे रस्ते लाईट MSEBचं कनेक्शन तसेच क्लब हाऊस ह्या सगळ्यांची कधी पूर्ण होणार, लिफ्ट कधी लागणार बिल्डिंगला आणि बिल्डिंगचं पोझिशन कधी होणार हे मेन्शन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती बिल्डरचा सही शिक्का करणं गरजेचं आहे. तुम्हाला अलॉटमेंट लेटरचा जो व्हिडिओ महारेरा अलॉटमेंट लेटरचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला ते तुम्ही लाईक कमेंट करून आम्हाला कळवू शकता. तसेच तुम्हाला जर असे अनेक व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.